चला उठा 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 लवकर मंडळी, आता 9:15 वाजून गेलेत. मी थोडासा नाश्ता केलाय. कोमल काही नवीन प्रकार केला होता, तो खाल्ला आणि आता ह्याला उठवायला आलोय. त्याला उठत नाहीये, पण आपल्याला काही कामं आहेत, जी कामं आपल्याला जाऊन आता करायची आहेत कोल्हापुरात. आजचा दिवस आता सुरू होतोय. कालचा व्हिडिओ आला रात्रीच. नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. वेलकम बॅक. आधीच्या काही ब्लॉग मध्ये ना, अधिक 2-4 ब्लॉग जे मागचे गेले ना, त्यामध्ये एनर्जी जरा भरपूर जरा म्हणजे भरपूर कमी होती. मला पण जाणवत होतं ब्लॉग करताना. पण आता एनर्जी, नवीन एनर्जीने परत एकदा मी सुरुवात केलेली आहे. कारण पण तसंच आहे, कारण एनर्जी गेली होती ना, त्याचं कारण एक होतं. माझं एक मेमरी कार्ड होतं, ते मिळत नव्हतं. त्यामुळे महत्वाचा डाटा होता घराचं कुठेतरी पडलं होतं, ते मिळालं कोमलला. त्यामुळे माझ्या नवीन एक एनर्जी परत आलेली आहे. त्या एका मेमरी कार्ड मुळे तीन ब्लॉग अडकलेत. कारण तो ब्लॉग अपलोड केल्याशिवाय पुढचे दोन ब्लॉग मी अपलोड करू शकत नव्हतो, सिक्वेन्स लागणार नव्हता त्याचा. त्यामुळे भरपूर खुश. आता कोल्हापूरला चाललोय. कोल्हापूरात आपली थोडीशी काही कामं आहेत, कामं आवरायची. कामं आवरून परत आपल्याला गारगुडी जायचंय, गारगुडीतनं कडगावला जायचंय, कडगावातनं आणखीन परत आपल्याला काय करायचं आहे. ट्रॅफिक. बर मंडळी, आज सकाळचं जे होतं ना, सकाळचं जे आपलं जे शेड्यूल ठरलेलं होतं, 5:30 उठायचं. उठतोय 5:30, पण असं होतंय की अर्धा तास अशी पेंगतोय आणि मग झोपतोय. त्यामुळे रनिंग होत नाही, चाललं होत नाही. पण आज मात्र माझं चाललं झालं, सकाळी उठल्यावरती नाही मात्र आत्ता झालं. गाडी लावली मी एका ठिकाणी आणि जी माझी कामं होती ना, ती साधारण 2 किलोमीटरच्या एरियामध्ये होती. ती कामं तेवढी आवरण्यामध्ये माझं जवळपास 4.5 किलोमीटर माझं रनिंग झालंय. उद्यापासून मात्र आळस व्हायला ना, तो आळस पूर्णपणे असं झटकून टाकायचा आणि आपण लागायचं कामाला. आजची बात त्यात नो एक्सक्यूज. कोल्हापुरात आला नंतर सगळ्यात पहिल्यांदा काय ते माहित आहे, कंटाळा येतोय. मग तो कंटाळा कसा घालवायचा, तर हातपाय धुवून घेऊया व्यवस्थित. जेवूया आपण आजचं जेवण. आज गुलाबजाम आहे, काय पाहिजे ते मग आज तुला मिळणार आहे. गुलाबजाम आहे, कुळताची आमटी, हे बीट आहे आणि हे पावटे अंडी बटाटू मिक्स आहे, भाकरी भात. आज गोड जेवण काय ते नंतर सांगतो मी, का खाऊन घेतो आधी. आज जेवणामध्ये गोड काय होतं माहितीये, आज तारीख आहे 9 जुलै आणि 9 जुलै हा माझ्या दादाचा वाढदिवस. काही दिवसापूर्वी कोमलच्या स्वप्नामध्ये दादा आला होता आणि दादा बरोबर कोमलचं आणि दादाचं बोलणं झालं होतं. त्यानंतर मग घरात त्यांनी ठरवलं की दादाचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसा दिवशी हितेशला गोड काहीतरी करून घालायचं. मग हितेशला विचारलं की तुला काय आवडतं गोड मध्ये. हितेशने ते सांगितलं गुलाबजाम आवडतात, म्हणून आज गुलाबजाम केले होते. दादाची आवड पण गुलाबजामच होती, हितेशची पण आवड गुलाबजामच. आमच्या घरातले सगळेजण हितेश मध्ये दादालाच बघतात. त्याचे सगळे सगळा स्वभाव वगैरे जो आहे ना, सगळं वागणं बोलणं सगळं दादासारखं आहे. पण म्हणून आज घरात गोड केलं होतं. आता माझ्या नाकाकडे असं ना, जो आपल्या मिशीचा केस आहे ना, तो एक डाव्या साईडच्या नागपुढे येऊन घासतोय. मी असे गुदगुले होत आहेत ना, मास्क वापरतोय आतमध्ये, त्या मास्क मुळे तो केस वरती आलाय नाकाकडे. सध्या पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. पाऊस पडायला पाहिजे बाबा, हे सगळी शेतं बघा, भातांची काय अवस्था झालेली आहे. अवस्था बिकट आहे, ह्या 2 दिवसात जर पाऊस नाही पडला ना तर बिकट अवस्था आहे. तर उद्या परवापासून मला लॉंग राईड साठीची जे प्रिपरेशन आहे ना, ते प्रिपरेशन करावं लागणार आहे. जवळपास 550 किलोमीटरचं रनिंग होणार आहे माझ्या एकट्याचं लॉंग राईड. ते साधारण 12 तारखेच्या वगैरे आसपास असेल. तुम्ही इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा, इंस्टाग्राम वरती तुम्हाला तिथे कळत जाईल. इंस्टाग्राम आयडी आहे भूषण कारेकर TV. फेसबुक वरती पण मी ऍक्टिव्ह असतो. फेसबुक वरती आपलं पेज आहे भूषण कारेकर ट्रॅव्हल ब्लॉग म्हणून. जे व्हिडिओ मी युट्यूब वरती अपलोड करत नाहीत, ते फेसबुक वरती आणि इंस्टाग्राम वरती मी अपलोड करत असतोय. तर ते आता फोटोची प्रिपरेशन करायचं आहे. माझ्या काय काय जे गिअर्स आहेत, हँड ग्लोव्ज आहेत, त्यानंतर स्कार्फ आहे, शूज आहेत, नी गार्ड आणि एल्बो गार्ड, जॅकेट काय आहे ड्राय क्लीन करून ठेवलेलं आहे. सगळं आणखीन काय काय लागणार ते लिस्ट काढावं लागणार आहे.
9:30 वाजलेत, जेवण झालंय, उडाची आमटी, वाटण्याची उसळ, भाकरी आणि भात, जेवण सॉरी हा चपाती होती. जेवण झाल्यानंतर सीताफळ, आणि खरा सीताफळ आवडणारा फक्त मी एकटाच आहे, आणि कोण खाणार नाही. अरे कॅमेरा फक्त कोण खाता? हो खाता. हा ते तू खा, मला बाकीच दे. तुला पाहिजे मस्त वाटतं, मला खूप आवडतं. तुला किती आवडतं? पेक्षा जास्त आवडतं. तिकडे चालू आहे ना, तो माझ्या आवडीचा प्रोग्राम आहे. रिमोट माझ्या हातात आहे, त्यामुळे हा काय करू शकत नाही. हसतोय अजून होगा. बस तीन केल्या, कधी केले आपण? झाले आजचा चौथा. मी कुठे? मी नव्हतो. तर चौथा ना आजचा. सकाळी आज 5 वाजता उठणं झालं माझं. झालं त्यानंतर पुढचं काय चालणे 4 ते 5 किलोमीटर सकाळी झालेलं नाहीये, पण मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा 4.5 किलोमीटर चालणं झालेलं आहे. त्यानंतर तिसरं काय, आंघोळ करून 9 वाजता तयार होतो. 9:15 मी खाऊन वगैरे बाहेर पडलेलो होतो. त्यांना संध्याकाळी 7 वाजता घरी. हा ते तेवढं नाहीये फक्त आज. आज मला किती वाजता यायला घराकडे? 8 वाजले. 7 वाजून गेलेले. रात्री 8 वाजता जेवण शक्यच नाही झालं. 9 वाजता जेवलं मी. रात्री 7:30 वाजता झोपणे ते मात्र होणार आहे, कारण आज एडिटिंग करणार नाहीये. काय झालंय, माझा जो हेडफोन आहे ना, तो हेडफोनची ह्या ब्लॉगसाठी गरज आहे, आणि हेडफोन आज आईकडे आहे. आई आतमध्ये तिचं जे आज हे चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, आणि माझे जे हेडफोन मी मागवलेले आहेत ते उद्या येणार आहेत. आज पण 6 पैकी 2 नाही झालेत. तिसरा ब्लॉग आहे आजचा. तिसरा ब्लॉग दादूने आधीच फुली मारून ठेवलेले आहे. आता आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बरोबर काय टिकेला काय बरोबर हे झालं करून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि बाकी मस्त मजेत राहा.